23 ऑक्टोबर 2024 प्रति शिक्षणाधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद अमरावती अकोला बुलढाणा वाशिम यवतमाळ अधीक्षक वेतन व भनिनी पथक माध्यमिक अमरावती अकोला बुलढाणा वाशिम यवतमाळ. विषय आहे सन 2024-25 या शैक्षणिक वर्षात उच्च माध्यमिक कनिष्ठ महाविद्यालयाच्या संच मान्यता निर्धारण करण्याबाबत शिबिराचे आयोजनाबाबत. उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने कळविण्यात येते की शिक्षण उपसंचालक कार्यालय अमरावती विभाग अमरावती या कार्यालयाकडून अमरावती विभागातील जिल्हा स्तरावर उच्च माध्यमिक कनिष्ठ महाविद्यालयाचे सत्र 2024-25 संच मान्यता बाबतच्या शिबिराचे आयोजन दिनांक 30/10/2024 रोजी सकाळी 11 वाजता पुढील ठिकाणी करण्यात येत आहे. जिल्हा अमरावती, दिनांक 30/10/2024, स्थळ श्री शिवाजी कनिष्ठ महाविद्यालय अमरावती अकोला, जिल्हा अकोला, दिनांक 30/10/2024, स्थळ RLT कनिष्ठ महाविद्यालय अकोले. बुलढाणा, दिनांक 30/10/2024, स्थळ भारत कनिष्ठ महाविद्यालय बुलढाणा. वाशिम, दिनांक 30/10/2024, स्थळ श्री शिवाजी कनिष्ठ महाविद्यालय वाशिम. जिल्हा यवतमाळ, दिनांक 30/10/2024, स्थळ हिंदी ॲग्लो कनिष्ठ महाविद्यालय यवतमाळ. सन 2024-25 संच मान्यता शिबिराच्या अनुषंगाने आपले स्तरावरील आपले अधीनस्थ सर्व उमावी कमी वी विद्यालयाचे प्राचार्य मुख्याध्यापक यांना सत्र 2024-25 मधील स्टुडंट आधार व्हॅलिडेशन रिपोर्ट अद्ययावत ठेवण्याबाबत तत्काळ कळविण्यात यावे. शिबिरादरम्यान संच मान्यतेकरिता स्टुडंट आधार व्हॅलिडेशन रिपोर्ट सादर करणे अनिवार्य आहे, त्यामुळे सदर बाबतीत कोणीही दुर्लक्ष करणार नाही याबाबत आपले स्तरावरून सूचना देण्याबाबत आवश्यक ती कारवाई करावी. सत्र 2024-25 चे संच मान्यतेकरिता खालील क्रमाने दस्तऐवज नसतील संलग्न करणे बंधनकारक आहे. एक, कनिष्ठ महाविद्यालय उच्च माध्यमिक विद्यालयाचे कवरिंग लेटर. दोन, प्रपत्र अ नमुनासोबत संलग्न आहे. प्रपत्र क अनुदानित, विना अनुदानित, स्वयंअर्थसहाय्यित, तसेच सर्व शाखाचे एकच प्रपत्र फ सादर करावे. चार, विद्यार्थ्याचे आधार व्हॅलिडेशन रिपोर्ट. पाच, सत्र 2022-23 व 23-24 ची संच मान्यता. सहा, सत्र 23-24 ची शिक्षार्थ कपात देयक केल्याची चलन प्रत लागू असल्यास. सात, अनुदानित, विनाअनुदानित, अंशतः अनुदानित, स्वयंअर्थसहाय्यित तुकड्याचा कार्यभार स्वतंत्र प्रपत्रात सादर करावा. मुखपत्र एक, कायम शिक्षकांची नावे. मुखपत्र दोन, परिवीक्षाधीन कालावधी सुरू असलेल्या शिक्षक शिक्षक सेवकांचे नावे. मुखपत्र एक, मान्यता घ्यावयाच्या शिक्षकांची नावे. नऊ, कार्यरत शिक्षकांची सेवा ज्येष्ठता यादी स्वाक्षरी सह. दहा, अतिरिक्त शिक्षकांची यादी. अकरा, सेवानिवृत्त, स्वेच्छा सेवा निवृत्त, निधन झालेल्या शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांची माहिती विषयनिहाय व दिनांकासह. बारा, प्रपत्र क्ष. तेरा, शिक्षक मान्यतेच्या प्रती. चौदा, तुकडी मान्यतेचे शासन आदेश, शिक्षण उपसंचालक यांच्या आदेश. पंधरा, माहिती तंत्रज्ञान इतर अतिरिक्त विषय मंजुरीचे आदेश. सोळा, अनुदानाचे शासनाचे आदेश तसेच शिक्षण उपसंचालक यांचे आदेश. ऑनलाईन 17 नंबर, ऑनलाईन प्रवेशाची विद्यार्थ्यांची यादी व प्रवेशाचा शाखानिहाय घोषवारा अमरावती अकोला शहराकरिता. संस्था अल्पसंख्याक अल्पभाषित असल्यास तसे प्रमाणपत्र. 19, मावक यांच्याकडून प्रमाणित केलेल्या बिंदू नामावलीची प्रत. 20, गाव आदिवासी विभागात मोडत असल्यास सक्षम प्राधिकाऱ्यांचे प्रमाणपत्र. अनिल कोल्हे, सहाय्यक संचालक शिक्षण उपसंचालक कार्यालय अमरावती विभाग अमरावती. त्यासोबत सन 2023-24 संच मान्यतेनुसार अतिरिक्त ठरणाऱ्या शिक्षकांची माहिती देखील मागवण्यात आलेली आहे. यामध्ये जो फॉर्मॅट देण्यात आलेला आहे त्यामध्ये कनिष्ठ महाविद्यालय उच्च माध्यमिक विद्यालयांचे नाव, कनिष्ठ महाविद्यालय उच्च माध्यमिक विद्यालयाचे मास्टर क्रमांक एक अनुक्रमांक, संस्थेचे नाव, शाळेचा प्रकार, अतिरिक्त शिक्षक कर्मचारी यांचे नाव, जन्मदिनांक, नियुक्ती दिनांक, नियुक्तीचा प्रवर्ग, अध्यापनाचा विषय,
शैक्षणिक पात्रता व्यावसायिक पात्रता अतिरिक्त झाल्याचा दिनांक शेरा प्राचार्य मुख्याध्यापक संबंधित शाळा यांची स्वाक्षरी संच मान्यतेनुसार रिक्त पदांची माहिती कनिष्ठ महाविद्यालय उच्च माध्यमिक विद्यालयाचे नाव कनिष्ठ महाविद्यालय उच्च माध्यमिक विद्यालयाचे मास्टर क्रमांक 2724 संच मान्यतेनुसार रिक्त पदांची माहिती अंशतः अनुदानित व अंशतः अनुदानित रिक्त पदांची माहिती स्वतंत्र प्रपत्रात सादर करावी संस्थेचे अनुक्रमांक संस्थेचे नाव शाळेचा प्रकार सेवानिवृत्त स्वेच्छानिवृत्त निधन झालेल्या कर्मचाऱ्यांचे नाव रिक्त पदाचा विषय रिक्त पदाचा प्रवर्ग विषयाची अनुषंगाने शैक्षणिक पात्रता पद रिक्त होण्याचे कारण पद रिक्त होण्याचा दिनांक शेरा प्राचार्य मुख्याध्यापक संबंधित शाळा यांची स्वाक्षरी आता इतर विभागातील या संबंधातील जे पत्र आदेश आहे ते केव्हा निर्गमित होणार असा देखील प्रश्न अंशतः अनुदानित शिक्षकांकडून विचारला जात आहे.